नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारले पिकामध्ये पावसाळी हंगामामध्ये कशा पद्धतीने नियोजन करणं किंवा काय काळजी घेणं गरजेचं. तर हा प्लॉट तुम्हाला दिसतो रुशन व्हरायटी लावलेली आणि काही प्रमाणामध्ये इथं आता सेटिंगला सुरुवात झालेली दिसते. तर पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण कारले लागवड करतो त्यावेळेस रोगांचा प्रादुर्भाव इतर हंगामापेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला कारल्यामध्ये दिसतो. जसं डावणी असेल, भुरी असेल, करपा, तर कळी कुजणं, या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होत असतो. समजा आता इथं बघूयात आपण, हे बघा इथं अशा पद्धतीने रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर जे वेगवेगळे रोग आपण कारले पिकामध्ये आपल्याला येतात तर त्यांच्या नियोजनासाठी 3-4 बुरशीनाशक मी तुम्हाला सांगतो. त्याचं आलटून पालटून जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने वापर केला तर कारले पिकामध्ये रोग नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही साप 200 लिटर पाण्यासाठी 400 ग्रॅम याचा वापर करू शकता. याला एखाद्या वेळेस आल्टर म्हणून, मग कवच ब्लॉक 200 लिटर पाण्यासाठी 400 ग्रॅम, एखादा स्प्रे तुम्ही चांगल्या पद्धतीने वाढ झाल्यानंतर 40-50-60 दिवसाच्या आसपास कॅब्रिओ टॉप 600 ग्रॅम टेकरी या पद्धतीने सुद्धा स्प्रे घेऊ शकतात. तर हे जर स्प्रे तुम्ही आलटून पालटून जर घेतले, एखादा स्प्रे रिडोमिल गोल्ड 400 ग्रॅम, तर चांगल्या पद्धतीने रोग नियंत्रण होणार आहे. पावसाळी हंगामामध्ये लागवड करत असताना काही अडचणी येतात, तर बऱ्याच वेळांना तर त्याचं प्रमाण वाढून जातं आणि पेऱ्यातलं अंतर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला आढळून येतं. जसं इथं तुम्ही बघू शकतात, हे बघा इथं एक पान फुटलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा जो शेंडा बाहेर आलेला आहे, तर हे किती मोठ्या प्रमाणामध्ये, जवळजवळ 1/2 फूट अंतर आहे. जर अशा पद्धतीने पेऱ्यातलं अंतर इथंसुद्धा तुम्ही बघता ते 1/2 फुटापर्यंत अंतर. तर नत्रयुक्त खतांचा वापर आणि जे टॉनिक वेगवेगळे आपण वापरणार त्याच्यामध्ये सीविड असतील काही अमिनो ॲसिड्स असतील त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने गरज असेल तरच वापर करणं गरजेचं आहे. खतांच्या ग्रेडसुद्धा जाणीवपूर्वक ज्याच्यामध्ये नत्र कमी प्रमाणामध्ये जाईल त्यांचा वापर करणं गरजेचं आहे. अन्यथा हे जर आपण बघितलं की 2 पेऱ्यातलं अंतर हे जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं, जर 2 पेऱ्यातलं अंतर वाढलं तर काय होणार आहे, आपल्याला कळ्यांची संख्या कमी प्रमाणामध्ये भेटणार आहे आणि पर्यायाने आपल्या उत्पादनावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होणार. त्याच्यामुळे 2 पेऱ्यातलं अंतर किती प्रमाणामध्ये आहे याच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यानुसार 0050, 0523, पोटॅशियम शिओनाइट या ज्या नत्र नसलेल्या ग्रेड यांचासुद्धा वापर करणं आपल्याला गरजेचं ठरतं. त्यानंतर पाणी देतानासुद्धा जमिनीमध्ये कशा पद्धतीने ओलावा याच्यावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने कारले पिकामध्ये नियोजन करणं पावसाळी हंगामामध्ये गरजेचं आहे. किडींचा प्रादुर्भाव जर सतत पाऊस असेल तर एवढ्या प्रमाणामध्ये येत नाही. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पावसाळी हंगामामध्ये फळमाशी डंक मारते तिचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला फळमाशीचे 1-10 सापळे लावून घेणं गरजेचं आहे. जे फळं जास्त पिकल्यानंतर सडतात त्यांचं हार्वेस्टिंग करून ते आपल्याला प्लॉटच्या बाहेर काढणं गरजेचं आहे, म्हणजे तो प्रादुर्भाव नियंत्रणात राहील. तर अशा पद्धतीने जर कारले पिकाचं आपण पावसाळी हंगामामध्ये नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीने अधिकाधिक उत्पादन आपल्याला मिळू शकतं. धन्यवाद.